राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल जाणवत असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना हवामान विभागानं दिलासादायक बातमी दिली आहे राज्यात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून चार दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चौदा मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे तसंच चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज आहे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अकरा मे रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि यवतमाळ बारा मे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे तेरा मे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ चौदा मे रोजी पुणे कोल्हापूर सातारा सांगली नांदेड लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे